आणि त्या दिवसभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 मधून. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंनी खूप पैसे वाटले, हेलिकॉप्टरनं पैसे वाटले, हजारो कोटींचा वावर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा हा गंभीर आरोप. नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड. दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसांनंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी. जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची माहिती, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा. नाशिकच्या मालेगावात शिक्षक आणि पदवीधर निवडणूक घोषित होताच उत्सुक उमेदवारांच्या हालचालींना वेग. मालेगावात शिक्षकांच्या बैठकांना वेग. सांगलीच्या तासगावामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. 10 ते 12 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट गडद. जिल्ह्यातील प्रकल्पात फक्त 11% पाणीसाठा शिल्लक. 65 गावांना 67 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील ताईबाई तांड्यात भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. सांगलीच्या जत तालुक्यात चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदारांची टीका. जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. नांदेडच्या शहापूर गावात 7 दिवसांपासून पाणीबाणी. पाण्याअभावी शेतीची कामं खोळंबली. ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा. नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरण. त्या उन्हामध्ये पाण्यासाठी वडवड, पाण्यासाठी कामं सोडून नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ. सोलापूरच्या अक्कलकोटमधील करुणर धरणामध्ये 8% पाणीसाठा शिल्लक. पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या उच्चांकी तापमानाची नोंद. तापमानाचा पारा 44 अंशांवर, तर उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट. दुष्काळामुळे 5,07,961 विद्यार्थ्यांचं 23.9 कोटी रुपये परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या 1,23,799 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. मंजूर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार, विभागीय आयुक्तांची माहिती. सांगलीच्या म्हैसाळमध्ये कृष्णा नदीला जलपर्णीचा विळखा. जलपर्णीमुळे पाणी दूषित होऊन जलचरांना जीव धोक्यात आलेला आहे. निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि रावेरसह इतर भागात तापमानाचा पारा 45 अंशांवर. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण, तर रस्त्यावर शुकशुकाट. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. उष्मा लाटेपासून आता मजुरांचं रक्षण व्हावं यासाठी सास संस्थेकडून शेले वाटप. छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा आता 40 अंशांच्या देखील वर जाण्याची शक्यता. पारा वाढल्यानं दुपारच्या सुमारास क्रांती चौक परिसरात वाहतूक विरळ. आमदार कैलास पाटलांकडून धाराशिवच्या येरमाळा येडशी भागामध्ये पाहणी. अवकाळी पावसानं परिसरात मोठं नुकसान. धाराशिवच्या येवळी भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळी पिकांचं नुकसान. टँकरनं पाणी आणून बाग जगवली, मात्र वादळी वाऱ्यामुळे बागेचं नुकसान झालंय. जळगावच्या रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. केळी बागा भुईसपाट, तर अनेक घरांची पडझड. आमदार चंद्रकांत पाटलांकडून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश. कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश. खळबळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यात यंदा चालू आर्थिक वर्षात खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार. कापसाच्या लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये अवकाळी पावसानं केळी पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे कापूसवाडीमधील केळीच्या बागा जमीनदोस्त. शेतकरी हतबल. धाराशिवच्या मुरुममध्ये शेतकरी पुत्राची बैलगाडीमधून वरात. बैलाच्या वाढदिवशी बांधली लग्नगाठ. शिवधर्म पद्धतीनं पार पडलाय विवाह सोहळा. अहमदनगरच्या आडगावमधील कालभैरव देवस्थानामध्ये आमरस महाप्रसादाचं आयोजन. महाप्रसादासाठी 2,500 किलो आंबे आणि 600 लिटर दुधाचा वापर. हिंगोलीच्या बाजार समितीत भुईमुग शेंगांची आवक. मंदावली भुईमुग शेंगाला प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपये दर. वाशिम जिल्ह्यात ज्वारीला अवघा 1,700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव. प्रति क्विंटल मागे शेतकऱ्यांचं 1,100 ते 1,200 रुपयांचं नुकसान. नाफेड मार्फत ज्वारी खरेदी करावी, शेतकऱ्यांची मागणी.
नांदेडमध्ये उन्हाळ्यामध्ये पालकची मागणी वाढते, शेतकऱ्यांकडून आता मोठ्या प्रमाणात पालकची लागवड आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्रीविरोधात कृषी विभाग सज्ज. बोगस खतं आणि बियाणं विकल्यास परवाना रद्द होणार, कृषी विभागाचा थेट इशारा. कारवाईसाठी 10 पथकं तैनात करण्यात आली. जळगावातल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत आढावा बैठक, सभापतींनी बाजार समितीचा लेखाजोखा मांडलेला आहे. सिंधुदुर्गच्या कणकवली पंचकृषीमध्ये विमानाच्या घिरट्या, पोलीस आणि प्रशासनाला विना विमानाबाबत कोणतीही कल्पना नाही, विमानामुळे अनेकांच्या मनात संभ्रम. नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार, इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा. आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवार, शनिवारी यावेळेला फ्लाईट असेल. नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुलीवर नव्या सिग्नल यंत्रणा कार्यान्वित, मात्र वाहनचालकांकडून वाहतूक नियमांना तिलांजली. सोन्याच्या भावात 3 दिवसात 2,200 रुपयांची घट, प्रतितोळा सोनं 72,200 रुपयांवर तर चांदी 93,500 रुपयांवर. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निसर्गानुभव मोहिमेमध्ये 5,069 वन्यप्राण्यांची नोंद, कोर बफर क्षेत्रात आढळले 55 वाघ आणि 17 बिबटे. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये निसर्ग अनुभवताना वन्यजीवांचं दर्शन, वाढत्या गर्मीत अस्वलानं घेतलाय पाण्यात डुबण्याचा आनंद. भंडाऱ्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील रोजगारात देखील वाढ. चंद्रपूरच्या दुर्गापूर खुल्या कोसळचा खाणीमध्ये अस्वलांचा मुक्त संचार, तर अस्वलांच्या वावरामुळे कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थीमुळे सुंदर अरदास, गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल. नाशिकच्या सातपूर भागामध्ये वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात, दगडफेक करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड. बदलापूरमधील श्रीराम वडापाव सेंटरमधून 2,50,000 चोरी, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी, आयकर विभागाच्या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त, फर्निचरमध्ये लपवलेली कॅश आयकर विभागानं शोधून काढली.